सर्वप्रथम नई मुंबईच्या तमाम नागरिकांना देशवासियांना स्वतंत्र दिनाच्या लाख लाख शुभेच्छा, हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हे जे स्वातंत्र्य जे मिळालेले फार कष्टाने भेटलेलं आहे आणि म्हणून हा उत्सव आपण अतिशय चांगल्या प्रमाणे मोठ्या प्रमाणे आपण हा उत्सव साजरा करत असतो। हा उत्सव आपण सकाळी 7 वाजल्यापासून हा उत्सव चालू झालेला आहे, परंतु ह्या उत्सवामध्ये जो ह्या वर्षी जसा आनंद मिळाला पाहिजे किंवा जसं त्या उत्सवामध्ये उत्साह असला पाहिजे तसा देखील उत्साह नाही आहे। आणि गेल्या अनेक महिन्यापासून करोना या व्हायरसमुळे, या विषाणूमुळे जो काही नागरिक घरामध्ये बंदिस्त झालेला आहे ते निव्वळ संसर्गामुळे आणि परिस्थिती उद्भवलेली आहे सर्वांना माहीत आहे। अनेक घटक, अनेक वर्ग, मग बाधित, शोषित, वंचित सर्व घटक त्रासलेले आहेत, त्रस्त झालेले आहेत आणि विविध ठिकाणी मुवमेंट चालू आहेत। आम्ही सुद्धा मागे 10 तारखेला नवमी पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पदयात्रा ही एक मुवमेंट, ही चळवळ उभी केली, परंतु सरकारचे स्पष्ट निर्देश आहेत की कुठल्याच प्रकारच्या रस्त्यावरच्या चळवळी तुम्ही करू नका, तुम्हाला परवानगी मिळणार नाही। मग असं जर असल्यानंतर प्रश्न असा येतो की लोकांच्या ज्या काही अडचणी आहेत, लोकांच्या ज्या काही सूचना आहेत, लोकांच्या ज्या काही मागण्या आहेत, ज्या काही भावभावना आहेत, जी तळमळ आहे, ती लोक कशी मांडणार, कुठल्या आधारावर मांडणार, कुठल्या व्यासपीठावर मांडणार, कुठल्या व्यासपीठावर ठेवणार ज्या माध्यमातून गव्हर्नमेंटचं, सरकारचं ध्यान केंद्रित होईल। ह्या ठिकाणी एक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा एक मुक्त व्यासपीठ आम्ही निर्माण केलेला आहे। या मुक्त व्यासपीठावरून कुठल्या सरकारच्या विरोधात नाही, कुठल्या सरकारच्या विरोधातला विषय नाही आहे इथे, फक्त जनतेच्या जो बाधित, वंचित आणि शोषित जो घटक आहे तो घटकांचा जो आवाज आहे, त्यांच्या सूचना, मागण्या, कलकल या गोष्टी एखादा व्यासपीठ निर्माण करावा म्हणून या ठिकाणी व्यासपीठ निर्माण केले। या व्यासपीठाला आम्ही मुक्त व्यासपीठ असं नाव दिलेलं आहे। या मुक्त व्यासपीठाच्या माध्यमातून आज ह्या ठिकाणी व्यापारी आहेत, जे रिटेलर्स आहेत, शॉप ओनर्स, या ठिकाणी जिमचे या ठिकाणी मालक आहेत, चालक आहेत, रिअल इस्टेटमधले मंडळी आहेत या ठिकाणी, तर ह्या ठिकाणी आम्ही ह्या ठिकाणी यांच्या ज्या काही अडचणी, त्यांच्या सूचना आणि त्यांचे मागण्या या मुक्त व्यासपीठावर, या मुक्त व्यासपीठाच्या माध्यमातून सरकारपर्यंत जावं हाच आमचा हेतू आहे। आणि आम्ही हा जी मुवमेंट आहे ही मुवमेंट आजपासून चालू करतो आहे। आज स्वातंत्र्य दिन आहे, या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने डिजिटल मुवमेंट, मागे आमची होती ती फिजिकल आणि डिजिटल होती, परंतु आता फक्त निव्वळ डिजिटल मुवमेंट आणि ते मुक्त व्यासपीठाच्या माध्यमातून आज पहिला दिवस आहे, स्वातंत्र्य दिन आहे। या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ते औचित्य साधून आज आम्ही याचा एक मुहूर्त करत आहोत, सुरुवात करत आहोत। आणि ही सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक 5 दिवसाला किंवा 7 दिवस किंवा हप्त्यामध्ये जसं या ठिकाणी आम्ही एक प्रोग्राम शेड्यूल ठरवू, त्या शेड्यूलच्या माध्यमातून आम्ही विविध घटकांना या ठिकाणी निमंत्रण करतो आहे। माझ्यासमोर जे इथे या ठिकाणी बसलेले आहेत आणि आम्ही नागरिकांना आवाहन करतो आहे, जो वंचित, शोषित आणि बाधित, मग तो व्यापारी असेल, श्रमिक असेल, उद्योजक असेल, कर्मचारी असेल, अशा सर्व घटकांना मी निमंत्रण देतोय, आवाहन करतोय की ह्या मुक्त व्यासपीठाचा आपण लाभ घ्यावा आणि आपले सुख दुःख, मागण्या, सूचना
सरकारकडे सरकारचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण आपली नावं नोंदण्यात यावी आणि ह्या ठिकाणी आपण व्यासपीठाचा याचा या व्यासपीठाचा आपण फायदा घेऊन जनते सरकारपर्यंत आपलं ध्यान केंद्रित सरकारचं ध्यान केंद्रित करावं। तरी आज या ठिकाणी मी विनंती करतो, प्रथम विनंती करतो की जी व्यापारी लोक मंडळी आहेत या ठिकाणी त्यांनी आपलं जे का आपका जो दुःख आहे आपको क्या तकलीफ आहे आपका सुझाव क्या है और आपकी सरकार से मांगनी क्या है, तो आपको क्या लगता है ये जो इस तरह से हम कैसा करें, आपको क्या लग रहा है? मैं दादाभाई पटेल, मेरा सेसरी जेरोक्स का बिजनेस है नवी मुंबई में, और मैं सरकार से मांगनी करता हूँ कि हमें 4.5 महीने से लॉकडाउन में हम चल रहे हैं और लॉकडाउन की वजह से हमारा सारा बिजनेस ठप हो गया है और हमारे वर्कर्स भी बेरोजगार हो गए हैं। अभी इतना दिन तो हम लोग P1 P2 में चला रहे थे, लेकिन अभी आयोग ने आज से परमिशन दिया है 15 तारीख से कि भाई आप दुकान खोल सकते हो, लेकिन दुकानें तो खुलेंगे लेकिन आगे बिजनेस कैसे होगा, हम हमारे वर्कर्स को आगे सैलरी कैसे दे पाएंगे, क्योंकि इतना दिन बंद होने की वजह से पूरा हमारा बिजनेस ठप हो गया है और इतना दिन हमारे पास जो था हमने वर्कर को दिया, लेकिन अभी सैलरी देने के लिए हमारे पास कुछ बचा नहीं है, नहीं तो हमारे पास कोई बैंक बैलेंस है कि हम वर्कर को दें। तो हमारी मांग है सरकार से कि आगे की कुछ रणनीति बनाए और हमें कुछ उसकी बेनिफिट दें। हम सरकार से बेनिफिट इसलिए मांग रहे हैं कि सरकार को पूरा हम टैक्स भरते हैं, लाइट बिल भरते हैं, GST भरते हैं, इनकम टैक्स भरते हैं, प्रॉपर्टी टैक्स भरते हैं, सभी भरने के बावजूद हमें यहाँ लोकल जो अथॉरिटी है हमें बहुत सारा परेशान किया P1 P2 में, लेकिन हमने वो सब सहन किया, फिर भी हमारे वर्कर को हमने जो हमारे से हो सकता उतनी हमने सैलरी भी दी, लेकिन आगे हम सैलरी दे पाएंगे या नहीं दे पाएंगे वो मुझे खुद को भी पता नहीं है। मैं आगे बिजनेस चला पाऊँगा नहीं चला पाऊँगा मुझे खुद को पता नहीं है। आज मेरे पास नवी मुंबई में नव मुंबई के अंदर सेसरी जेरोक्स की 8 दुकानें हैं और 8 दुकानें में मिलके मेरे पास करीबन 85 वर्कर्स है, तो 85 वर्कर्स में आज तक मैंने सैलरी दिया, लास्ट मंथ का मैं सैलरी उन लोग को नहीं दे पाया क्योंकि P1 P2 की वजह से हमारा बिजनेस ही नहीं हो रहा था करके मैं सैलरी उनको नहीं दे पाया। तो आगे सरकार कुछ हमारे बारे में व्यापारियों के बारे में सोचे कि भाई इनको भी अगर सबको सरकार कुछ ना कुछ कर रही है तो व्यापारियों को क्या कर रही है, अगर व्यापारियों को करेगी तो हम हमारे वर्कर को कुछ दे पाएंगे, वरना हम भी हमारे वर्कर को कम करने के अलावा हमारे पास कोई रास्ता नहीं है। नहीं, इसके अंदर क्या है कि बात यह है कि ये मालिक है लेकिन वर्कर्स अभी 85 वर्कर्स सिर्फ इनके पास है, अभी 85 वर्कर्स बोला तो ये 85 जो कर्मचारी है वो सिर्फ एक मालिक के पास है। मेरे पास 85 वर्कर इनटू उनका फैमिली देनो एवरेज किलो 3 का तो कितना हो गया, 8 × 3 = 24 240 वर्क लोग मेरी वजह से पड़ रहा है। अगर मैं फेल हो जाऊं मार्केट से आउट हो जाऊं तो 350 लोग बेघर हो गए, एक आदमी की वजह से 350 लोग बेघर हो जाते हैं। इनका ये कहना है कि अभी ये सिर्फ एक सिंगल आदमी है जो सिंगल व्यापारी है को 250 लोगों को वो संभाल रहा है, पूरा फैमिली 250 लोग हो गए, ऐसे इनके ऊपर नए मुंबई में लाखों लोग हैं तो लाखों लोगों को रोजगार दे रहा है। इनका भी कहना है कि हमारी जो लड़ाई है कि लोगों का जो रोजगार है वो रोजगार कायम रखने की लड़ाई चालू है, इनका ये मकसद है कि चलो ठीक है हम व्यापारी है चलो ठीक है व्यापार है वो आगे पीछे हो जाएगा, लेकिन जो लोग है लाखों लोग है जो लाखों लोग जो बेघर हो जाएंगे जो भूखमारी और डिप्रेशन से वो लोग का जीवित आने में आरोग्य आने वाले उसके लिए क्या, तो ये जो एक एक इसका हम जब पकड़ते हैं तो देखो कितना लोग होते हैं, तो इसीलिए ये जो व्यापारी सामने तो आया है लेकिन व्यापारी की लड़ाई या व्यापारी की नहीं रही है वो कर्मचारी के लिए आज रस्ते पे आ रहा है या ये अपना जो मुक्त व्यासपीठ है वो मुक्त व्यासपीठ पे आ गए, भावी जी है वैसे उसका कपड़े का दुकान है
सिचुएशन ऐसा है, लॉकडाउन से पहले हमारा पूरा वर्कर और स्टाफ था। कितना आपके पास कितना वर्कर हो? मेरे पास 38 वर्कर है टोटल, चार दुकान में मिलके। तो लॉकडाउन की वजह से सब दुकानें बंद थी, तो लोगों ने क्या किया कि यहाँ पे मिडिल क्लास लोग थे, वहाँ पे उनको खाने का तकलीफ होता था, फिर वो लोग ने अपना गांव का रास्ता चुना, यहाँ से उनको गांव भेजा। आज गांव से आने के लिए उनको आना है, ऐसी अभी परिस्थिति ऐसी है कि P1 P2 अब तक चल रहा था, तो अभी 100% वर्कर रखना हमारे लिए पॉसिबल नहीं था। तो फिर हमने क्या किया, हमारे पास जितने वर्कर यहाँ पे बॉम्बे में थे उनको हमने 50% वर्कर को रखा, उनको रखा। फिर जो गांव थे उनको, उनका फ़ोन आता था कि हम वहाँ पे आ जाए, तो हम कैसे बुलाएं उनको, क्योंकि हमारे पास बिजनेस करने के लिए शॉप ओपन नहीं रहता था, तो हम उनको बुला के भी हम सैलरी दे, वैसा हमारा कैपेसिटी भी नहीं था, क्योंकि बिजनेस पूरा व्यापारी लोगों का जो रहता है ना, वो चक्रव्यूह पूरा बिजनेस के ऊपर रहता है, बिजनेस से पैसा लो और बिजनेस से कमा के वर्कर को दो। परिस्थिति ऐसी निर्माण अभी हुई है कि वर्कर को जो घर चलाने का भी प्रॉब्लम हो रहा है। आज मेरे अनुभव से मेरे कुछ वर्कर लोग मुझे आके दुख बताते हैं कि प्रॉब्लम क्या है उनका, घर का 3-3, 4-4 महीने का भाड़ा नहीं दे पाए हो। आज वो रूम मालिक खाली, रूम खाली करवाते, वो रोड पे कहाँ रहेंगे, अभी कोई सोसाइटी अलाउ नहीं करेगी उनको जाने में, वो सब बड़ी तकलीफें हो रही है। और दूसरा कि जितना कोई भी आज कोरोना की वजह से डर का माहौल हुआ है एरिया में, क्वारंटाइन कोई भी केस आया तो उसमें बिल्डिंग सील करना, रोड सील करना, ये बिजनेस के लिए सब इफेक्टिव है, मतलब उसमें बिजनेस नहीं होता है। P1 P2 हटाया, अच्छी बात है, लेकिन उससे हमारा रास्ता हल नहीं हुआ और हमारा आगे कितना संघर्ष है, कितनी तकलीफें आने वाली हम खुद नहीं जानते, उसके बारे में सरकार को कुछ सोचना चाहिए। आज सरकार हमारे सपोर्ट में नहीं रहेगी क्योंकि हम हमारे लिए नहीं मांग रहे। आज ठीक है, हमारे हमको अगर समझो 2 महीना और भी निकला हम निकाल सकते हैं, लेकिन हमारे वर्कर का क्या? आज सरकार को रोजगार देना चाहिए। हम जो रोजगार हम दे रहे थे, हमारे पास अभी जो रोजगार जिस वजह से उनको मिल रहा था वो चीज़ नहीं है हमारे पास, तो अभी सरकार को उसके बारे में सोचना चाहिए कि सरकार वो हमारे वर्कर को सरकार रोजगार दे जो बेरोजगार हुए हो। वो सब तकलीफ है आगे की। कैसे कि सर इनके पास 150 वर्कर था, 150 लोग संभाल रही है, पूरा फैमिली पर 30 वर्कर बोलो तो 150 हो गया परिवार आदमी, ये 250 बोलो तो ये 400-500 इधर ही हो गया। सर आपका, सर आपका दुकान और आपके पास कितने वर्कर काम करते हैं? तो एक वर्कर के पीछे 5 लोग काम पकड़ते हैं, तो टोटल वर्कर और उसका पूरा टोटल संख्या, जनसंख्या। मैं दीपक पटेल वासी रही हूँ मुंबई से, और मैं कंप्यूटर लाइन से जुड़ा हुआ हूँ। मेरे वासी नई मुंबई में 5 दुकानें हैं और 500 मिला के तकरीबन 40 लोगों का स्टाफ है। तो अभी लॉकडाउन की वजह से मतलब बिजनेस तो कुछ था ही नहीं और वर्क फ्रॉम होम था, तो ऑफिस या कंपनी सब बंद थी, सप्लाई सब बंद था, तो कोई बिजनेस का कोई सोर्स नहीं था। और गवर्नमेंट ने P1 P2 किया था लेकिन पब्लिक ही बाहर से नहीं निकल रही थी, तो बिजनेस तो कोई हो नहीं रहा है। और जो स्टाफ बचे थे वो भी मई में सब गांव चले गए, तो अभी बिजनेस भी नहीं है और उन लोग को आना चाह रहे हैं लेकिन अभी हमारे पास कोई बिजनेस नहीं है, तो हम उनको बुला नहीं पा रहे हैं। और पेमेंट की डिमांड करें तो हम पेमेंट भी नहीं दे पा रहे हैं। तो अभी जो उनका घर चलाने के लिए गवर्नमेंट हमें क्या सजेस्ट कर रही है उसका हम वेट कर रहे हैं। तो अभी ये जो इस जगह पे हम लोग काम करते थे 700 लोग, करीब 700 लोग यहाँ बेघर हो गए, जो भुखमरी और निराशा से डिप्रेस में गए 700 लोग इधर ही। अभी इनके 40 वर्कर्स है, इनके 38 है, इनके 30 है, ऐसे कुल मिला के 700 लोगों को आज रोजगार नहीं है। तो इस तरह इनकी यहाँ भूमिका उन्होंने निभाई है। तो इसके बाद हम स्टेट एजेंट है उनकी तरफ जाते हैं, उनका दुख क्या है और उनके पीछे कितने वर्कर्स है, हम वर्कर्स की बात करेंगे क्योंकि लड़ाई वर्कर्स की है, क्योंकि आप उनको रोजगार दे रहे हैं, क्योंकि व्यापारी जब सक्षम होगा तो ही वर्कर्स को रोजगार मिलेगा और वर्कर्स ही भुखमरी और नरेश से बच जाएगी। सर ये जो यहाँ जगह पे जो बैठे है वो स्टेट रियल इस्टेट से जुड़े हुए हैं, तो वो उनका दुख, उनका सुझाव और उनकी मांग, वो उनके हिसाब से कितने वर्कर
कितने लोग अफेक्टेड हो गए और उनको कितना लोगों को भुखमरी और नैराश्य में और डिप्रेशन में। नमस्ते, मेरा नाम शेरी है, मैं तमिलनाडु में एक स्टेट एजेंसी का काम करता हूँ। आज जो मार्च अप्रैल में जून जुलाई चार महीने से हम लोग जो घर पे बैठे और जो जितने भी हमने आज फ्लैट रेंट पे दिए थे, जितने भी दुकानें रेंट पे दी थी, आज उनकी वजह से हमारे जितने भी ओनर थे उनका घर चलता था, प्लस जो दुकान पे लोग व्यवसाय करते थे उनका घर चलता था। आज दोनों को तकलीफ आ गया। आज एक तरफ ओनर को भाड़ा नहीं मिल रहा है, दूसरी तरफ भाड़ोत्री कमा नहीं पा रहा, उसको भाड़ा नहीं मिल रहा है। उसकी वजह से आज नवी मुंबई के अंदर शॉपिंग की, कमर्शियल की इतनी हालत ख़राब हो गई है। मैं रोज़ मेरे पास इतने प्रॉब्लम लेके लोग आते हैं कि भाड़ा नहीं मिल रहा है, टेंट बोलता मैं कमा नहीं पा रहा, मैं भाड़ा कैसे दूँ, इतना प्रॉब्लम होते जा रहा है। और ये दिन ब दिन परिस्थिति खराब हो रही है, सुधरने का नाम नहीं ले रही, दिन ब दिन खराब होती जा रही है। और हम रोज़ इसको देख रहे हैं। आज हमारे भी खुद की जितने भी हमारे एस्टेट एजेंट हैं नवी मुंबई के अंदर, उनकी भी परिस्थिति खराब है। ऐसा नहीं कि उनको अच्छा है। आज नवी मुंबई के अंदर 500 से 1000 से 1200 एजेंट होंगे जो रियल एस्टेट के ऊपर काम करते हैं, उनका घर चलता है उसके ऊपर। उनकी सबकी परिस्थिति दिन ब दिन खराब होती जा रही है। लॉकडाउन में पता नहीं चला, पर लॉकडाउन के बाद जो परिस्थिति खराब होती जा रही है वो दिन ब दिन होती जा रही है। तो इसके लिए क्या रास्ता है, क्या नहीं है, ये सबके समझ के बाहर है। और सरकार इसके अंदर, लोकल बॉडी हो, सरकार हो, जीरो सपोर्ट है। खुद की मदद खुद करनी पड़ती है, कोई किसी के लिए आता नहीं है। सरकार टैक्स देने के लिए, दंड करने के लिए सब जगह आ गए, पर आज मदद करने के लिए कोई नहीं है। आज जिनके पास जितना पैसा था सबने लोगों को खाना खिलाया, हमारे लोगों ने भी, पर आज सबका पैसा खत्म हो गया है उसके लिए। और रोज़ लॉकडाउन बढ़ते जा रहा है, तो इसका कैसा रास्ता निकलेगा। आज जो दुकानों की हालत हुई है, आज आप खुद रास्ते पे घूमेंगे तो सब दुकानें बंद पड़ी है। व्यापारी बोल रहे भाड़ा देने के लिए पैसा नहीं है, ओनर को भाड़ा नहीं मिल रहा है, तो बहुत बड़ा नुकसान है। और दूसरा मेरे को एक बात पे और गौर करना है। आज मेरे जैसे एक छोटा स्टेट एजेंट था, महीने में हम 3-4 फ्लैट बेचते थे। जब हम लोग 3-4 फ्लैट बेचते थे तो हम लोग गवर्नमेंट को स्टैंप ड्यूटी भरते थे। मतलब मेरे जैसे छोटा आदमी 10 से 11 लाख रुपए स्टैंप ड्यूटी भरता था गवर्नमेंट को। आज कोई स्टैंप ड्यूटी नहीं भर पा रहे, गवर्नमेंट का खुद का नुकसान हो रहा है, उनको समझ में नहीं आ रहा। आज स्टैंप ड्यूटी थे, GST था, उनको खुद का कितना बड़ा नुकसान हुआ है। आज तक अभी तक मेरे को लगता नहीं उनको लगता है सो रहे हैं, उनको समझ में नहीं आ रहा है। ना गवर्नमेंट स्टेट एजेंट और रियल इस्टेट के लिए कोई गुड न्यूज़ दे रही है, ना इसके ऊपर कोई चर्चा हो रही है, ना कुछ कर रहा है। बिल्डरों की हालत खराब है, बिल्डर की वजह से हमारा भी स्टेट एजेंट लोगों को हालत दिन ब दिन खराब हो रहा है। पर हम बोले किसको क्या, किसको भी ना, नहीं हम लोग को एक मंच दिया है तो करके मैं मेरा जो भी थोड़ा बहुत दुख है मैं बोल पा रहा हूँ। पर हालत लिटरली लॉकडाउन के बाद परिस्थिति खराब होती जा रही है, महसूस हमको दिखता है। लोग घर पे बैठे, उनको समझ में नहीं आ रहा करना क्या है क्या नहीं करना, बस दिन ब दिन परिस्थिति खराब हो रही है। दूसरा एक बहुत बड़ा हमारे सामने प्रॉब्लम है, जितना भी नवी मुंबई के अंदर सोसाइटीज है उनको इतना कंफ्यूज करके रखा है लोकल बॉडी ने, इतना कंफ्यूज करके रखा है। भाई को बुलाओ मत, कोई फ्लैट डीप में जा नहीं सकता है, कोई बाहर का आदमी अलाउ नहीं है। सेक्रेटरी चेयरमैन को लगता है पूरा बिल्डिंग के मालिक वही हो गए, उसके ऊपर कोई कुछ नहीं बोल पा रहा है। आज हमको इतना तकलीफ होता है, अभी आपका फ्लैट जैसे रेंट पे देना है, हमको फ्लैट टिकाने जाना है, तो इतना गंदा ट्रीटमेंट सेक्रेटरी चेयरमैन को लगता है बिल्डिंग उनकी हो गई। और इतना मतलब गवर्नमेंट की तरफ से कोई कानून नहीं है कि किसी को अंदर देना है क्या नहीं लेना, कंफ्यूज कर दिया पूरा सोसाइटी जितनी भी है नवी मुंबई की। सब सेक्रेटरी चेयरमैन कंफ्यूज है, करना क्या है उनको पता ही नहीं क्या करना है। और सब अपने अपने कानून अपने अपने मन से बना रहे, हर सोसाइटी में अपने कानून, नया नया कानून, कोई एक सिंगल कोई कानून ही नहीं है इसके अंदर। तो इतना प्रॉब्लम हो रहा है कि हम लोग कोई फ्लैट भाड़े में नहीं चढ़ा पा रहे, कोई बिल्डिंग में घुस नहीं पा रहे। पेशेंट तो निकलते जा रहे, पेशेंट तो बढ़ते जा रहे, पर लॉकडाउन उसका परफेक्ट सोल्यूशन नहीं है सर। अपन को लोकल बॉडी को हर सोसाइटी के अंदर एक सेम गाइडलाइन देना चाहिए, सेम एक प्लेटफॉर्म पे काम होना चाहिए। पर इधर हर सोसाइटी का कानून अलग, हर सेक्रेटरी चेयरमैन का कानून अलग, तो ये परिस्थिति है। और सर मेरे को लगता है कि और आने वाले टाइम में खराब होगी, कोई ठीक होने वाली परिस्थिति मेरे को लगता नहीं है। अब आने वाले टाइम के अंदर इसको कैसा फेस करेंगे और गवर्नमेंट हमको क्या हेल्प करेगी ये तो वक्त बताएगा। अरे यहाँ जी दुकान जो दुकान थे वो दुकान तो बंद ही थी ना, बंद ही। अब जब दुकान ही बंद है तो लाइट बिल कुछ भेज। नमस्कार, माझं नाव समित शिद्दे आहे। मी नवी मुंबई एरियामध्ये गेल्या 17 वर्षापासून रिअल इस्टेट फील्डमध्ये आहे मी, ओके। आणि लास्ट 4 महिन्यापासून आमचे दुकान वगैरे बंद आहेत, मध्ये आम्हाला सुरुवात करायला दिली त्यात सम मिशन पद्धतीने आमचे दुकान चालू होते, पण त्यामध्ये पण लोक यायचे आज 5 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत मध्येच बंद करायला लावायचे, एरिया क्वारंटाईन आहे हे ते करून। आणि त्यामुळे आमचे ते नाही म्हटलं तरी आमच्या एरियातले सानपाडा एरियातले 40 दुकानं बंद आहेत ॲव्हरेज। सर्वांनी लोकांना भाडं देऊ शकत नाही, त्यामुळे लोक सोडून जात आहेत। इवन
जे आमचे टेनेंट लोक आहेत, टेनेंट लोकांचं पगार येत नाही आहेत, काही लोक वर्क फ्रॉम होम करण्यासाठी लोक इथून घर सोडून गेलेत त्यांच्या नेटिव्ह प्लेसवरती, पण ते इथे येऊ शकत नाही आणि ते त्यांचे घर वगैरे सर्व बंद आहेत, तर मालकांना भाडं वगैरे पण येत नाही त्यासाठी, तर हा प्रॉब्लेम आहे. आणि आमचं दुकान बंद असताना पण आज आम्ही एवढे तक्रार केले, सर्व केले, तिथे लाईट बिल पण भयंकर आलेलं आहे आम्हाला, दुकान बंद ठेवून पण. तर ते लाईट बिलचं कसं काय करता येणार? आज आमचे आता म्हणजे बिझनेसमध्ये एकदम लॉस झालेलो आहे. जे आज आमच्याकडे जे वर्कर होते ते वर्कर पण आता त्यांना पगार देऊ शकत नाही. आता बंद असताना आमच्याकडे जेवढं बँक बॅलन्स होतं त्याप्रमाणे आम्ही केलं ॲडजस्ट करून, पण पुढे आम्हाला आता काय कळत नाही की काय करायचं करून असं आहे. तर कृपया करून दादा तुम्ही आम्हाला हेल्प करा, काय करता येईल यासाठी. आता ह्यामध्ये हे जो बात आहे की सबका दुकान आहे, दुकानदार व्यापारी आहे, लेकिन व्यापारी का ये कहना है की जब दुकान ही बंद है तो लाइट बिल क्यों भेजती है? इसीलिए वो लाइट बिल माफ करने का सवाल नहीं, लाइट बिल पीछे ले लो, सिर्फ जो मीटर का बिल है उतना ही ले लो. आज इनका सबका एक बहुत सारे मुद्दे है लेकिन आ जाएंगे. कैलाश पाटिल है, जिम चलाता है, वो जिम चला रहा है वो, लेकिन मुद्दा ये है कि जो आज लाइट बिल का जो मुद्दा है, ये सब दुकान है, दुकान तो बंद ही था ना, जिम बंद था, दुकान बंद था, जो व्यापार क्षेत्र था, व्यापार क्षेत्र तो सभी बंद था. सब बंद होने के बावजूद भी लाइट बिल आ रहे. हमारे कहने के ये दुकानदार जो है उनका बुक है कि जब हमने दुकान ही बंद था तो लाइट बिल मत, लाइट बिल माफ करने का सवाल ही उनका. उनका कहना है कि लाइट बिल जो दिया है वो पीछे ले लो, वो रिटर्न ले लो, और सिर्फ मीटर रेट है, मीटर का भाड़ा है उतना ही ले लो. अभी कह रहे जो जिम चला रहे तो आरोग्यालय बोलो, जिम एक आरोग्यालय है, हेल्थ है, वहां मानसिक स्थिति मजबूत होती है, लेकिन जब जिम ही बंद कर दिया तो मानसिक स्थिति खराब होगी. मानसिक स्थिति खराब होगी तो प्रतिकार शक्ति खराब होगी. हम बोलते इम्यूनिटी पावर बढ़ो, इम्यूनिटी पावर कहां से इम्यूनिटी पावर बढ़ेगी? जब जिम ही बंद है तो कैलाश पटेल आपको क्या लग रहा है कि आपका सुख क्या है, आपका सुझाव क्या है और आपका डिमांड क्या है, और ये नहीं होगा तो आगे कैसा होगा? माझा नाव कैलाश पाटील है, मैं एक जिम चालक है. आणि महत्त्वाचं सांगण्याचं कारण की आज नवी मुंबईमध्ये 400 ते 500 फिटनेस सेंटर आहे. म्हणजे ते फिटनेस सेंटरमध्ये बघितलं तर जिम पण येतात, फिटनेस सेंटर पण येतात, योगा पण येतात, क्रॉसफिट येतात, असे अनेक प्रकारचे फिटनेसच्या लेवलचे असे काय काय सेंटर्स आहेत नवी मुंबईमध्ये. जिम, फिटनेस सेंटर, योगा असं 350 ते 400 असे फिटनेस सेंटर आहेत. म्हणजे फिटनेस सेंटरमध्ये असं मोडलं जातं की त्याच्यामध्ये योगा पण आहे, जिम पण आहेत, फिटनेस सेंटर पण आहेत आणि क्रॉसफिट पण आहेत आणि अलग अलग प्रकारचे असे ॲथलेटिक्सचे हे आहेत, प्रशिक्षक आहेत, ओनर्स आहेत, अशा अनेक प्रकारच्या फिटनेस सेंटरसाठी चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता यामध्ये असं आहे की प्रत्येकाने जागेसाठी भाड्यानेच घेतलेल्या आहेत जागा, जेवढ्या पण अरे जागा भाड्या घेण्याचं आता घेणार आणि त्यानंतर जागेचं भाडं द्यायला आम्हाला द्यायचंच आहे. आता हे जागा जे भाडे द्यायचं आहे तर लॉकडाऊन आमचं बघितलं तर 22 मार्चच्या अगोदर 10 दिवस 15 दिवस अगोदर आमचे जिम आणि सर्व फिटनेस सेंटर बंद केले आहेत. कारण त्यांना काय वाटलं होतं की इकडे गर्दी होते म्हणून, आता इकडे गर्दी होणार म्हणून 10 ते 15 दिवस अगोदर आम्हाला बंद होणार. आम्हाला वाटलं की हां 10-15 दिवसामध्ये चालू होणार, 1 महिन्यानंतर चालू होणार. पण प्रश्न असा आहे की ते जागेचं भाडं आमचं असं की 10,000-20,000 नाही आहे, लाखोच्या वरतीच आहेत. आज फिटनेस सेंटरमध्ये बघितलं तर एक एक लोकेशनची प्राईस 1.5 लाख, 2.5 लाख, 3 लाख असे. आणि प्रत्येकाच्याकडे आज इक्विपमेंट टाकण्यासाठी जवळजवळ 50 ते 60 लाख, 70 लाख, 1 कोटी असे प्रकारचे इक्विपमेंट्स अवेलेबल करून देतात फिटनेस सेंटरमध्ये. आता याच्यामध्ये आमच्याकडे काय एवढा पैसा नाही आहे की आम्ही डायरेक्टली एवढ्या पैशाने विकत घेणार वगैरे. आमच्याकडे असं आहे की आम्हाला लोनच्या माध्यमातून आम्हाला गेलं, कर्ज काढून आम्ही घेतलेलं आहे ते सर्व. आता एक कर्ज फेड करण्यासाठी एक माध्यम वेगळं होतोय आणि आता आला भाड्याचा प्रश्न. पहिला तर भाड्याचा प्रश्न असा आहे की ओनर्स आम्हाला स्वतःहून फोन करतात आम्हाला भाडे द्या. आता भाडे द्या तर आम्हाला आम्ही भाडे कुठून देणार? एक तर जिम बंद आहे. आता भाडे देणं ओनर काय बोलतात, भाडे नाही दिलं तर आम्ही तुमच्या डिपॉझिटमधून कट करणार. आता डिपॉझिटमध्ये कट करणार तर आज झाले 6 महिने, आज आमच्याकडे इन्कम नाही आहे, आता आम्ही देणार कुठून? हा एक प्रश्न आहे. तर आमच्या डिपॉझिटमध्ये तरी पण आम्ही काय ना काय करून आम्ही भले ते अजून एक दुसरेकडून कर्ज काढून आम्ही त्याचे भाडे देत आहोत. आता हे झाला प्रश्न आता जिम ओनर्सच्या आपल्या भाड्याच्या संदर्भात. आता आला रोजगारीचा प्रश्न. आज जे एवढे 400 ते 500 फिटनेस सेंटर्स आमचे आहेत
त्या प्रत्येक फिटनेस सेंटर मध्ये आता 500 फिटनेस आपण पकडले एवढे जे त्याच्यामध्ये येणार प्रशिक्षक एवढे प्रशिक्षक येणार आणि प्रशिक्षकांना त्यांना त्याचा एक पगार येतो आणि दुसरा येतो स्वीपर. त्याचा एक अति महत्वाचा प्रश्न आहे की जिम क्लीनर्स आहेत जे क्लिनिंग करणारे आहेत ते तर पूर्णपणे घरी बसलेले आहेत, त्यांना काही कामधंदा नाही काय नाही. तसेच ट्रेनर्स पण बसलेले आहेत. ते हे जे असा जो प्रश्न येतो ना आमचे हे सर्व 50,000-70,000 आणि खास करून महाराष्ट्रामध्ये आमचे जे जिम आहेत वगैरे आहेत किंवा नवी मुंबईपासून महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त 90-95% महाराष्ट्रीय लोक आहेत. मग महाराष्ट्रीय लोकांना महाराष्ट्राच्या सरकारला समजत नाही की आपलाच माणूस आज रस्त्यावर आलेला आहे. जिम ओनर पण आहेत ते सर्व महाराष्ट्रीयन आहेत. आज रस्त्यावर मुंबईच्या ह्याच्यामध्ये कालच्या न्यूजमध्ये पण आलं की रस्त्यावर उतरले यार फ्रस्ट्रेटेड झालेले आहेत सर्वजण. ना रोजगाराचा प्रश्न आहे, सर्व जिम ओनरचा प्रश्न आहे. आम्हाला भाडेकरू दंभीर आहेत. आता आला मोठं संकट, तुम्ही बोलला की वीज बिलचं. आज आमच्या व्यायामशाळा पूर्ण 6 महिन्यापासून बंद आहे आणि आमचं वीज बिलचं आपण जवळ काय ना काय दिलेलं आहे. अरे भरणं आमचं बंदच आहे लॉकडाऊन, तर आम्ही भरणार कुठं हा बिल? हा एक प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की रोजगारीचा प्रश्न आहे की आज कोरोनाने 10 माणसं मरतात, आज उपासमारीने 1,000 माणसं मरतायत याच्याकडे लक्ष देत नाही आहे कोणी. आज बोल एक मोटो ठेवला आहे हेल्थ इज वेल्थ. मग हा प्रश्न कशाला येतो हेल्थ इज वेल्थ? प्रश्न येतो असा होतो की तुम्ही हेल्थला बाजूलाच करून टाकलेलं आहे आजच्या कंडिशनमध्ये. तर हा या मला वाटतं सरकारच्या ज्या हाऊसमध्ये आहेत ना, मला वाटतं फिटनेस सेंटरचा कोणाला नॉलेज नाही आहे आजच्या कंडिशनमध्ये. ज्यांना नॉलेज आहे म्हणून ते आज पुढे आहेत मला असं वाटतं. म्हणजे याच्याकडे पूर्णपणे लक्ष द्यावा आणि आमच्या या समस्या आमच्या जे रोजगारीचा पुढे काही पाऊल न घेता आम्ही याच्यावर काहीतरी खास करून आमच्याकडून निर्णय घ्या आणि लवकरात लवकर आमच्या या फिटनेस सेंटर जेवढ्या पण आहेत ना त्या चालू करण्याचा आम्हाला तुमच्याकडे एक मागणी करतो. याच्यामध्ये मुद्दा काय की माहिती आहे की मुद्दा असा आहे की जर आपण म्हणतो की संसर्ग हा एक बिंदू ठेवलेला आहे त्या सगळ्या घडामोडीला काय संसर्ग संक्रमण हा एक बिंदू त्या ठिकाणी ठेवलेला आहे. मग जो जिम चालक मालक आहे जो जिमवर अवलंबून आता जो कर्मचारी आहे वर्कर आहे जो श्रमिक आहे आणि ज्याला तब्येत मजबूत ठेवायची ज्याला प्रतिकार शक्ती वाढवायची आहे तर त्याच्यासाठी बिंदू काय ठेवलेले आहे तर संसर्ग. मग आता ते वाहनाने जे प्रवास करतात गाडीमध्ये प्रवास करतात ट्रेनमध्ये प्रवास करतात दुकानामध्ये एकत्र येतात मार्केटमध्ये एकत्र येतात मग त्यावेळेला तो संसर्ग कुठे गेला? आज जे सलून आहेत त्या सलून जे आहेत त्यांना ते सलून चालू केलं बाप चांगले आहे वाद नाही त्याच्यामध्ये. मग जिमसाठी असा का नियम आहे की त्यांच्यासाठी ते जिम बंद ठेवलेलं आहे मग त्यांचे ते आणि चालू केलं तर संसर्ग होईल. मग बसमध्ये जी जे वाहतूक आहे ट्रेनमध्ये जी वाहतूक आहे किंवा दुकानामध्ये जे एकत्र लोक येतात मेडिकलमध्ये एकत्र येतात हॉस्पिटलमध्ये एकत्र येतात मार्केटमध्ये एकत्र येतात मग हा नियम त्या संसर्गाचा बिंदू त्यांना लागू होत नाही का? मग त्यांना लागू होतो. मग हा संसर्गाचा बिंदू प्रत्येक ठिकाणी ठेवल्यानंतर मग या ठिकाणी बाकीच्यांना मुभा दिली असं कैलास म्हणजे यांचा जे एक स्पष्ट मन आहे मग आम्ही काय वाईट केलेलं आहे? त्या ठिकाणी संसर्गाचा बिंदू ठेवलेला आहे मग ते सर्व त्यांचं मन आहे की चलून चालू केलेलं आहे मग आम्हाला का नको? आपण दुकानं चालू केलेलं आम्हाला का नको? मग त्या ठिकाणी बसमध्ये लोक प्रवास करतात मग आम्हाला का नको? असे त्यांचं त्या ठिकाणी अनेक ठिकाणचं म्हणणं आहे त्यांचं. तर तुम्हाला या ठिकाणी वाटतं की बाबा हे चालू ठेवल्याने संसर्ग वाढेल का? नाही आता अजून एक एक सिंपलचा एक प्रश्न आहे की माझं सरकारला आणि मग असं महाराष्ट्र सरकारला किंवा केंद्र सरकार असं एक आहे की हे तुमचा जो आकडा आहे मला वाटतं काहीतरी 25 लाखाचा आसपास काहीतरी आकडा गेलेला आहे त्या आकड्यामध्ये तुम्ही जरा एक सर्व्हे करा आणि त्याच्यामध्ये बघा जिममध्ये जाणाऱ्यांना किती बाधा झाली. मला असं वाटतं जर तुम्ही जर हा कॅल्क्युलेशन केला ना मला वाटतं असं नाही वाटत की 5%पेक्षा जिमवाल्यांना बाधा झालेल्या आहेत म्हणून या कोरोनाची. 100% मी तुम्हाला गॅरंटीमध्ये देतो हे सर्व
विदाउट फिटनेस सेंटरचं जे कोणाला आहे ना त्याला इम्युन सिस्टम कमी असल्यामुळे हे झालेलं आहे. आणि आजच्या कंडिशनमध्ये बघितलं तर जो पण जिममध्ये जाणार म्हणजे ते त्याच्यामध्ये कोणी पण असेल, लेडीज असेल, जेंट्स असेल, कोण पण लहान मुलगा पण असेल ना ज्याच्यामध्ये फिटनेस ॲक्टिव्हिटीज असेल, त्याला अजिबात ही कुठल्याही फ्ल्यूचा ॲक्सेप्ट करत नाही आहे. या आपल्याला माहीत आहे, लहान मुलांचं स्कूलमध्ये शाळेमध्ये सांगितलं की तुम्ही हे पहिले ॲक्टिव्हिटीज ठेवा खेळायच्या वगैरे, तर हे आपल्याला माहीत असलं पाहिजे खास करून. आणि ह्यालाच आज सरकार दूर ठेवत आहे, तर याच्या हे जरा थोडंसं घेतलं तर मनावर घेतलं तर खूप चांगलं होईल. तर ह्या ठिकाणी वास्तविक आता जिम हा एक आरोग्याला म्हणायला काय हरकत नाही आपण, कारण ज्याची प्रकृती मजबूत आहे त्याची काही प्रतिकार शक्ती मजबूत आहे, त्याची इम्युनिटी पॉवर मजबूत आहे. तर सरकारने जिम चालू करावं असं जिम धारकांचं म्हणणं या ठिकाणी स्पष्ट आहे. आमचं या ठिकाणी एकच म्हणणं आहे की जे जे घटक आहेत आता व्यापारी बसले त्यांचे तर अनेक मुद्दे आहेत, जे इस्टेट एजंट सेवा अनेक मुद्दे आहेत, जिमचे अनेक मुद्दे आहेत. आणखी 5 दिवसांमध्ये आम्ही आणखी घटक या ठिकाणी यावेत, त्याने त्यांचे मुद्दे सांगावेत, कारण ही चालू राहणारी मुवमेंट आहे. आज ही मुवमेंट सुरुवात झालेली आहे, डिजिटल मुवमेंट, मुक्त व्यासपीठ मुवमेंट. ही मुक्त व्यासपीठ मुवमेंट ही सुरुवात झालेली आहे. मी सर्वांना नम्रतेने विनंती करतो की या मुक्त व्यासपीठावर आपण या, आपलं मन या ठिकाणी ठेवा, कारण हे आपल्याला सतत चालू ठेवायचं आहे. आम्ही आपण ह्या मुक्त व्यासपीठ हा सरकारच्या विरोधात नाही आहे, सरकारला सूचना देणारा व्यासपीठ आहे. सरकारकडे ह्या ठिकाणी मागणी, कारण शेवटी मायबाप सरकार. मगच आम्ही चर्चा करताना ती चर्चा केली, आमची व्यापारी मंडळी होते, जर राजाने जर आमच्याकडे पैसे मागितले तर कसं वाटतंय, कानाला ऐकायला कसं वाटतंय. आज ह्या ठिकाणी आम्ही विरोध नाही करत की प्रधानमंत्री निधी द्यावं, मुख्यमंत्री निधी द्यावं, आमचा विरोध कोणाचाच नाहीये. पण राजा ज्या वेळेला जनतेकडे प्रजेकडे पैसा मागतोय, राजा ज्या वेळेला प्रजेकडे मदत मागतोय, त्या ऐकायला कुठेतरी आमची मग चर्चा झाली की ऐकायला जमायला कसं तरी कानाला बरं वाटत नाही, की राजा जर मागायला लागत प्रजेने कुठे जायचं. तर असे काही अनेक मुद्दे या ठिकाणी चर्चेला येणार आहेत. आपल्या लोकांचं पाठबळ आहे, सपोर्ट आहे. आजचा पहिला दिवस आहे, या पहिल्या दिवसामध्ये आम्हाला जेवढं जमे तेवढं जमे, परंतु आम्ही नागरिकांना पुन्हा पुन्हा आवाहन करतोय की आपलं नाव, आपला व्यवसाय हे सगळं आमच्याकडे नोंदणी करा, आणि या मुक्त व्यासपीठाचा आपण या ठिकाणी आपला सुख दुःख सूचना मागण्या जनतेपर्यंत ठेवण्यासाठी आम्ही व्यासपीठ निर्माण केलेला आहे, त्या मुक्त व्यासपीठाचा वापर करावा. तर ह्या ठिकाणी आपण जे काही पत्रकार बंधू आमचे आहेत या ठिकाणी विनंती की आपण आपल्याला काही या ठिकाणी काही आणखी काही सूचना आहेत तसं करायला पाहिजे. नवी मुंबईतील सर्व जनतेला आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी सांगू इच्छितो की या 4 महिन्याच्या काळामध्ये आपण सर्वजण बंदिस्त आहोत. बंदिस्त असलेला माणूस असाच तो पूर्ण त्याच्या विचारापासून आणि सर्व गोष्टीच्या अंगातून बघितलं तर तो पूर्ण खचून जातो, त्याचं शरीर खचून जातो, त्याचा मानसिकता खचून जाते. अशा परिस्थितीमध्ये आज 4 महिने आपण जर बंदिस्त राहून जर शासनाने ठेवलं असेल, अजून जर 2 महिने जर बंदिस्त ठेवलं तर यापुढे तो जगणार कसं. आज आपण या चर्चेमध्ये बघितलं आपण की व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, रिअल इस्टेटवाल्यांचं काय म्हणणं आहे, जिमवाल्यांचं काय म्हणणं आहे. अशा परिस्थितीमध्ये आज जर आपण 15 ऑगस्टच्या निमित्तानं स्वतंत्र दिवस म्हणून साजरे करत असताना नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हे मुक्त व्यासपीठ तयार केल्यानंतर जर अशी भावना व्यापाऱ्यांच्या आणि अन्य घटकांच्या माध्यमातून येत असेल तर कुठंतरी शासनाने विचार केला पाहिजे की बंदिस्त ठेवल्यानंतर उपासमारीची वेळ किती लोकांवर आली असेल, त्यासोबतच नैराश्यामध्ये गेलेल्या लोकांची संख्या किती असेल. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण अजून जर समजा लॉकडाऊन वाढवलं तर त्यामध्ये अनेक लोकांचे कोरोनामधून जीव नाही गेले तर त्यांचा कदाचित डिप्रेशनमध्ये त्यांचा जीव जाईल. कारण आपण बघितलं, कोण सांगते माझ्याकडे 40 कामगार आहेत, कोण सांगते माझ्याकडे 20 कामगार आहेत, कोण सांगते की 400 फिटनेस सेंटर या नवी मुंबईमध्ये आहेत, काही लोक सांगतात की 1200 लोक या ठिकाणी रिअल इस्टेटमध्ये काम करणारे लोक आहेत. आणि मग जर एकूण संख्येचा जर विचार केला तर नवी मुंबईच्या आज 15 लाखापैकी
आज या ठिकाणी जवळजवळ नाही नाही करताना 5 ते 10 हजार लोक कुठे ना कुठे लॉकडाऊन मुळे घरी बसलेले आहेत. अशा घरी बसलेल्या लोकांना काय काय आजार त्यांच्या अंगाशी जोडला गेला असेल हे आपण विचार करू शकत नाही. आणि म्हणून आज या मुक्त व्यासपीठाच्या माध्यमातून लॉकडाऊन रद्द करणं हाच एक खरा पर्याय. कारण आपण पहिल्या महिन्यात आपण घरी बसवलं, सर्वजण बसले, काही हरकत नाही, सर्वांनी शासनाला मदत केली. का तर या कोरोनाचा संसर्ग हा नवी मुंबई शहरामध्ये वाढू नये, माझ्या भावाला, माझ्या काकाला, माझ्या आजोबांना, माझ्या बाबांना हा संसर्ग येऊ नये म्हणून सर्व घरी बसून आपल्या शासनाला मदत केली. दुसऱ्या महिन्यात पण मदत केली, पण दुसऱ्या महिन्यानंतर आपण जर बघितलं असेल या ठिकाणी तो कोरोना संसर्ग माझ्या घरापर्यंत नाही आला, परंतु घरी बसून व्यवसाय बंद पडल्यामुळं, रोजगार गेल्यामुळं आणि ज्या ज्या फील्डमध्ये काम करत असताना जे काही घरामध्ये आवश्यक असणाऱ्या गरजेच्या वस्तू मला विकत घ्यायला पैसे नाही, मला माझ्या पोरांना सांभाळण्यासाठी त्यांना आज घरामध्ये पैसे नाही आणि म्हणून तो मानसिक तणावामध्ये आलेला आहे. गरजा भागू शकत नाही म्हणून तो मानसिक तणावामध्ये आलेला आहे. लाईटीचं बिल भरायचं आहे, शाळेची फी भरायची आहे, अशा अन्य विविध टॅक्स भरण्याची वेळ त्याच्यावर आलेली आहे. लाईटचं बिल असो किंवा भाडं असो, जसं व्यापाऱ्यांना, जिमच्या व्यावसायिकांना आज त्यांना भाडं भरण्यासाठी पैसे पाहिजेत, अशा परिस्थितीमध्ये घरी बसून हे सर्व तर करू शकतो का? तर त्या करू शकत नाही. आणि म्हणून या मुक्त व्यासपीठाच्या माध्यमातून जसं आता मगाशी नानांनी उल्लेख केला, मला काही लोक भेटायला आले की सलून कधी उघडे होणार. आज मॉल्समध्ये काम करणारे कामगार आमच्याकडे येत आहेत की मॉल्स ओपन नाही झाले तर आम्ही बेरोजगार होऊन जाऊ, रोजगार मिळणार नाही आणि म्हणून बेरोजगार झालो तर माझं घर चालणार नाही, असे अनेक विविध घटक आज त्यांना बेरोजगारासोबत सामना करावा लागतो. लॉकडाऊन रद्द करणं हेच आज पर्याय. मला या ठिकाणी स्वतंत्रता दिवस आपण साजरा करत असताना दुःख या गोष्टीचं आहे की आपण 4 महिन्यापासून लोकांना बंदिस्त करून ठेवलेलं आहे, लोकांना घरामध्ये बांधून ठेवलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आज मी स्वतः स्वतंत्र आहे का? मला स्वतःला प्रश्न पडलेला आहे. आणि म्हणून स्वतंत्रता जी आपल्याला 84 आपल्याला मिळालेली आहे, जे आज आपण 74वा आपण हा स्वतंत्र दिवस साजरा करत असताना घरामध्ये बंदिस्त राहून आपण स्वतंत्र म्हणून स्वतःला समजतोय का? हा स्वतःला पडलेला प्रश्न आहे. आणि म्हणून नवी मुंबईच्या जनतेला मी आवाहन करतो की नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा मुक्त व्यासपीठ तयार केलेला आहे, याच्यामध्ये आपण लाईव्ह बघणारच आहात नंतर, परंतु आपल्याला पण आपल्या घटकाबाबत आपल्याला काय मांडायचं असेल, आपण काय विषय आपल्याकडे असतील, आपले प्रॉब्लेम आपले काय असतील, तर मांडण्यासाठी यापुढे आपण या व्यासपीठाचा लाभ घ्यावा. कारण आपल्याकडे मित्रांसोबत बोलण्यासाठी आपल्याकडे भरपूर आहे, पण शासनापर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी आपल्याकडे काही नाही. आणि म्हणून या मुक्त व्यासपीठाचा आपण वापर करावा. आपले प्रश्न, आपले सूचना, आपल्या मागण्या या आपल्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून, या संस्थेच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा मुक्त व्यासपीठ स्वतंत्र दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी चालू केलेला आहे. मित्रांनो, व्यापार बंद तर मग आपण उपाशी मरणार हे काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि म्हणून मी विनंती करतो की आपण नवी मुंबईच्या जनतेने या ठिकाणी या मुक्त व्यासपीठाचा लाभ घ्यावा. तो हे जे स्वतंत्र दिन का अवसर पे नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थाने मुक्त व्यासपीठ की शुरुआत की है. ये मुक्त व्यासपीठ इसीलिए कि जो विविध घटक है, जो वर्ग है, फिर वो श्रमिक हो, व्यापारी हो, कर्मचारी हो या औद्योगिक क्षेत्र के हो, यहाँ मुक्त व्यासपीठ पे आके उन्होंने आपका जो दुख है, आपके सुझाव है, आपकी जो मांग है, वो मांग इस मुक्त व्यासपीठ के माध्यम से सरकार का ध्यान केंद्रित करने के लिए इसका उपयोग करें और हमारे पास आपके जितने नाम है आप लेके आए, क्योंकि ये अब आज से शुरू हो गया है. हर 5 दिन में जैसा हमारे वैसा हर 5 दिन में या हफ्ता में ये चलता रहेगा, ये कंटिन्यू चलता रहेगा. जब तक लोग तकलीफ में है, जब तक लोग कंफर्टेबल नहीं है, तब तक ये नई मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था के माध्यम से ये मुक्त व्यासपीठ चलता रहेगा. नई मुंबई के जितने वर्ग है, वो बाधित हो, शोषित हो या वंचित हो, व्यापारी हो, श्रमिक हो या कर्मचारी हो, आपका जो दुख है
आपका जो आपकी जो विचार है, ये आपके जो सुझाव है, ये आपकी मांग है, इस मुक्त व्यासपीठ पे आप आके रखें। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।